श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सर्वप्रथम सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आज आहे संकष्टी चतुर्थी आणि गणपतीला आवडीच्या काही वस्तू तुम्हाला आज व्हायला मी सांगणार आहे, ज्या वाहिल्याने रिद्धी सिद्धी धन प्राप्ती किंवा आरोग्य मुलांचे भवितव्य हे सगळंच तुमचं अगदी व्यवस्थित होणार आहे। प्रत्येक चतुर्थीला आणि प्रत्येक मंगळवार बुधवार तुम्हाला या वस्तू वाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। मंगळवार किंवा बुधवार आणि चतुर्थी, मंगळवार किंवा बुधवारमधला एकच दिवस आणि चतुर्थी। आता काल जो मी व्हिडिओ केला होता, 120 दिवसांची गणपती सेवा, काही लेडीज, एक दोन लेडीज आहेत आणि त्या का अशा बोलतात, कुणाकडून कुणातर्फे बोलतात ह्याचा विषय नाही आहे। त्यांनी माझ्यावर असा थोडक्यात आरोप केला आहे की तुम्ही कुणाचे तरी व्हिडिओ कॉपी करताय आणि हा व्हिडिओ 120 दिवसांची सेवा एक जणीचा आहे तो तुम्ही कसा सांगितला। सगळ्यात आधी मैत्रिणींनो, जे कोणी केंद्रात जातं त्यांना एक मासिक मिळतं दर महिन्याला। आपण फक्त 200 रुपये भरले की आपल्याला ते मासिक प्रत्येक महिन्याला मिळतं आणि मग प्रत्येक महिन्यात चतुर्थी असू दे, कोजागिरी पौर्णिमा असू दे, जे काही सण व्रत वैकल्य आहेत त्याचे उपाय त्यामध्ये लिहिलेले असतात, ते स्वतः गुरुमाऊलींचे आहेत। हे गुरुमाऊलींनी दिलेले आपल्याला उपाय आहेत। जे कोणी केंद्रात जात नाही त्यांच्यासाठी हे उपाय आम्ही चॅनेलद्वारे तुमच्याकडे देतो, त्यामुळे ह्याला जर तुम्ही कॉपी म्हणत असाल तर तुमच्यासारखं बुद्धिहीन कुणी नाही आहे असं मला वाटतं। असं बोलण्याची वेळ माझ्यावर यावी असं वाटलं नाही मला, पण त्या व्यक्तीने एक सोडून दोन चॅनेलवर जाऊन असे कमेंट केले काल की तुम्ही कुणाची तरी कॉपी करता। आजपर्यंत मला कुणाच्याही चॅनेलची हे करण्याची गरज नाही, इतका संग्रह आणि इतकं माझं स्वतःचं ज्ञान माझ्याकडे आहे। आणि जरी मी कुणाचे उपाय सांगितले, एक दोन गुरुजी असे आहेत ज्यांचे मी सांगते, तर त्यांचं नाव मी नेहमी व्हिडिओमध्ये शेअर करत असते, त्यामुळं एकसारखे व्हिडिओ जर 10-12 आले तर तुम्ही कुणालाही असं म्हणू शकत नाही। ज्या केंद्रातल्या सेवा असतात स्पेसिफिक त्यासाठी, बाकी व्हिडिओचं नाही सांगत मी, पण केंद्रातल्या सेवा प्रत्येकाला हक्क आहे की कोणीही येऊन या इथे सांगू शकेल, त्यामुळे कोणावरही असा आरोप करताना सारिका नावे, तिचं आडनाव आठवत नाही आहे त्या ताईचं मला, सारिका नावे तिला माझं हे सांगणं आहे की असं बोलताना आधी विचार कर, स्वामी समर्थांची भक्त असशील तर असे विचार मनात आणू नको आणि चॅनेलवर एकमेकाच्या जाऊन असे कमेंट करू नको, कारण स्वामींना हे कधीही आवडणार नाही। जाऊ दे, चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला गणपतीला संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री 9-10 गणपती मंदिरात चालू असतं तोपर्यंत केव्हाही दिवसभरात तुम्हाला या ज्या वस्तू सांगते त्यातली किमान एक, जमलं तर सगळ्या वस्तू तुम्हाला गणपतीला अर्पण करायच्या आहेत, म्हणजेच व्हायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे, दुर्वा। दुर्वा गणपतीला चढवल्याने गणपती अतिशीघ्र प्रसन्न होतो असं म्हटलं जातं। ज्यांच्या घरी जर खरंच बाग आहे किंवा दुर्वांची सोय आहे त्यांनी तर रोज नियमित 11, 21, 51 किंवा 108 दुर्वा गणपतीला अवश्य चढवा आणि फरक बघा। पण ज्यांना नाही जमत त्यांनी किमान विकत घेऊन का होईना संकष्टी चतुर्थी किंवा मंगळवार आणि बुधवार या दिवशी तरी गणपतीला दुर्वा अवश्य चढवा। दुर्वा विकतच्या उचलल्या आहे तशा वाहिल्या असं नाही करायचं। सर्वप्रथम त्या दुर्वा धुवायच्या, 3 पानांची एक दुर्वा अशी व्यवस्थित दुर्वा काढायची, मग त्याचा बंच करून तो बांधायचा आणि मग गणपतीला व्हायचा। गणपतीच्या बाजूला म्हणजे गणपतीच्या सोंडेच्या दिशेला दुर्वांची पाने झाली पाहिजेत आणि देठ खालच्या दिशेला झालं पाहिजे, म्हणजे गणपती ते खाऊ शकतो सोंडेनं असं म्हटलं जातं। म्हणून दुर्वा तुम्हाला अशा प्रकारे व्हायच्या आहेत। दुर्वा व्हायल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात। दुसरी आणि सोपी गोष्ट आहे कुंकू। लाल कुंकू गणपतीला खूप आवडतं। तसं तर पुरुष देवतांना कुंकू लावत नाहीत, मात्र हनुमान आणि गणपती हे दोनच देव असे आहेत ज्यांना आपण कुंकू लावू शकतो। त्यामुळं ओलं करून कुंकू किंवा सेंदूर किंवा पिवळं कुंकू मिळतं, ते कोणत्याही प्रकारचं कुंकू तुम्ही गणपतीला तिळा लावा आणि त्याच्यावर अक्षता ओल्या करून त्या दाबा, त्यानंतर त्या तुम्हालाही लावून घ्या। अतिशय शुभफळ देणारा हा एक सेवा आहे किंवा उपाय आहे। यामुळे तुमच्या शरीरातील आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते। तिसरी गोष्ट आहे अखंड अक्षता। अखंड अक्षतांचं किती सारं महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना सांगायला नको। गणपतीला अतिप्रिय आहेत अखंड अक्षता,
पिवळे फूल सुद्धा गणपतीला खूप हे आहे, पिवळ्या अक्षता करा आणि वाहा यानेही गणपती अत्यंत प्रसन्न होतो। आणि गणपतीला अक्षता चढवताना एक सोपा मंत्र म्हणायचा आहे, इदम 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 अक्षतम ओम गम गणपते नमः, इदम अक्षतम ओम गम गणपते नमः, इदम अक्षतम ओम गम गणपते नमः असा मंत्र म्हणत तुम्हाला अक्षता चढवायच्या आहेत। गणपतीला कधीही कोरड्या अक्षता चढवायच्या नाहीत, त्या ओल्या करूनच तुम्हाला चढवायच्या आहेत। पुढची गोष्ट म्हणजे फुले। सगळ्यात आवडीचं फूल जास्वंद, लाल गुलाब किंवा पिवळा किंवा केशरी झेंडू। सगळ्यात जास्त केशरी झेंडू आणि लाल जास्वंद गणपतीला अत्यंत आवडतो, त्यामुळं आजच्या दिवशी या फुलांची माळ किंवा किमान एक फूल तरी तुम्हाला गणपतीला चढवायचं आहे। प्रसाद। सगळ्यात आवडीचा प्रसाद मोदक। मोदक जर नसेल जमत, मोदक गणपतीला अर्पण केल्याने म्हणजे नैवेद्य दाखवल्याने आयुष्यात गोडवा निर्माण होतो, पण नसेल मोदक जमत तर गुळ खोबरं किंवा 21 गुळाचे छोटे खडे हा नैवेद्य किंवा दहीभात साखरसुद्धा गणपतीला खूप आवडतो। यातला कोणताही नैवेद्य तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरामध्ये दाखवू शकता। फळांमध्ये सगळ्यात प्रिय आहे गणपतीला केळ, जे तुम्हाला आजच्या दिवशी किंवा कोणत्याही मंगळवारी बुधवारी 5 केळ न्या, 1 न्या, घरात दाखवा, कुठेही दाखवा, नंतर ते आपणच खायचं आहे। मंदिरात दिलं तर मंदिरातच द्यायचं आहे, घरात दाखवलं तर आपण प्रसाद म्हणून खायचं आहे। 1 केळी, 5 केळी, 11 केळी तुमच्या इच्छेनं गणपतीला केळी तुम्हाला अर्पण करायची आहेत। गणपतीच्या पूजेमध्ये शंख नक्की असावा। गणपतीची पूजा केल्यावर ज्यांना शंखनाद करता येतो, ज्यांना शंख वाजवता येतो, त्यांनी शंख अवश्य वाजवावा। नसेल जमत तर यूट्यूबला शंख धून म्हणून सर्च करा, शंखाचे अनेक धून तुम्हाला ऐकायला मिळतील, त्यातला एक कोणताही एक 5 मिनटं घरामध्ये लावून द्या। त्याचप्रमाणे अजून काय काय तुम्हाला चढवता येईल तर रुईची पांढरी फुलं गणपतीला खूप प्रिय आहेत। रुईच्या पानांचा हार हा सुद्धा गणपतीला खूप प्रिय आहे। विड्याच्या पानांचा हार हा सुद्धा गणपतीला अत्यंत प्रिय आहे। 11 पानांचा हार तुम्ही चढवू शकता। 2 वेलदोडे तुम्ही आजच्या दिवशी गणपतीला अर्पण करू शकता। 2 पाने, सुपारी आणि दक्षिणा हे देखील तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता। मोदक किंवा गुळाचे 21 खडे, गुळ खोबरे, लाल जास्वंद, दुर्वा, दहीभात साखर, बघा तुम्हाला यातलं काय जे जमेल ते मंदिरात किंवा घरात दोन्हीकडेही तुम्ही करू शकता। प्रसाद म्हणून दाखवा, नंतर तो आपल्यालाच खायचा आहे। अशा प्रकारे आजची चतुर्थी साजरी करा। खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत, यातले एक तरी गोष्ट तुम्ही नक्की करा अशी आशा व्यक्त करते। गणपती बाप्पांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे, तुमच्या आयुष्यातलं सर्व दुःख घालवून तुमचं आयुष्य आनंदाने भरू दे ही संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।